अंटार्क्टिकामधील बर्फाच्छादित खंड, तिथल्या पेग्विन्स, तेथील प्राण्यांबद्दलची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभविता येत आहे. मर्चंट नेव्हीचे कॅप्टन विश्वास पटवर्धन यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या अंटार्क्टिकाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 4 एप्रिलपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथे 9 ते 8 आयोजित करण्यात आले आहे. बऱ्याच वेळेला फोटो काढताना एक तर बर्फामध्ये झोपून काढलेले फोटो आहेत सगळे, तो अँगल किंवा हे सगळं मिळायला. कधीकधी एखादा चांगला फोटो मिळण्यासाठी 2-2 तास एका ठिकाणी बसून लागायचं आणि तेही बर्फामध्ये. आणि मग नेमका त्यावेळी तोपर्यंत फोटो काढायची वेळ आली, अपॉर्च्युनिटी मिळाली की हात कधीकधी गारठलेला असायचा, पण तरीसुद्धा शक्यतो ग्लव्ह पटकन काढून एक क्लिक करून आपलं असं जेवढं होईल तसं. छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांसोबत आपला अनुभव कथन करणे हा यामागील मुख्य हेतू आहे. 6 महिने दिवस व 6 महिन्याची रात्र, 60° सेल्सिअस असं टोकाचं वातावरण असलेल्या अंटार्क्टिकाची 15 दिवसाची सफर कॅप्टन विश्वास पटवर्धन यांनी पूर्ण केली. तेथे काढलेली पेग्विन्स, लेपर्ड सील व अंटार्क्टिका येथील वास्तव्यास असलेले पक्षी यांची अभूतपूर्व छायाचित्रे हे प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ज्याच्यावर कुठल्याच राज्याचा अधिकार नाही किंवा कुठलेच मनुष्य व्यस्ती किंवा मनुष्याचा कुठे हातभार नाही, अशा ठिकाणी फक्त नैसर्गिक सौंदर्य हे आपलं पुणेकरांना दाखवावं म्हणून ते तिकडचे फोटो काढून इथे एक साधारण 200 फोटोचं प्रदर्शन लावलेलं आहे. आता मी अंटार्क्टिकामध्ये प्रॉपर 2 आठवडे होतो आणि जायला यायला 3-3 दिवस लागतात, त्यामुळे पुणे ते पुणे म्हटलं तर 23-24 दिवस बाहेर होतो. आत्तापर्यंत तसं म्हटलं तर 104 देशांना गेलेलो आहे, पण 104 देश जरी झाले असले तरी माझ्या लक्षात आलं की एक संपूर्ण खंडच राहिला आहे माझा.